दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विचाराच्या शिक्षक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून सत्ताधारी गटाच्या शिक्षक विकास पॅनलचा धुव्वा उडवलाय। तब्बल 16 वर्षानंतर सत्तारूढ गटाच्या हातातून सत्ता हिसकावून घेतली आहे। पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। याच दिवशी सायंकाळी 6 वाजता संस्थेच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली। त्यामध्ये सर्व 21 जागा स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने निवडून जिंकले आहे। इंदापूर गटातून सर्वसाधारण विभागातून प्रशांत रामचंद्र घुले हे 945 पैकी 570 ही सर्वात जास्त मते घेऊन विजयी झाले। त्याबद्दल कालठण नंबर 1 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 27 रोजी त्यांचा फेटा हार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी किसनराव जावळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, राजेंद्र जगताप, अमोल बोराटे, कंदमला राऊत, अण्णासाहेब कोळेकर, अण्णासाहेब धोत्रे, ब्रह्मदेव सपकळ, संतोष जगताप, प्रताप शेडगे, श्यामराव लावंड, अशोक चिंचकर, अण्णासाहेब पाडुळे, मुरलीधर चव्हाण, विनोद चव्हाण हे उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांनी पतसंस्थेचे चेअरमन पद मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली। सत्काराला उत्तर देताना घुले गुरुजींनी पतसंस्थेचा तसेच आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे सांगितले। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी काकासाहेब मांढरे, इंदापूर। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।